अधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, त्यांना देखील हे आदेश देण्यात आले. हे मीटिंग क्लिनिकमध्ये 7 तारखेला ते मालक कुठे आहे? 7 तारखेला यांचा एक डॉग जो साहेब प्राणी आहे तो ह्या क्लिनिकमध्ये ते घेऊन आले आणि त्याच्यावर काही उपचार करायचे असतील त्या पद्धतीनं त्यांनी त्या संबंधितांना त्या डॉगला सांभाळायला सांगितलं आणि जे काही उपचार असे होते ते चालू केले. परंतु मला जी माहिती मिळाली की 12 किंवा 13 तारखेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी आला, म्हणजे आमच्यापर्यंतसुद्धा आला आणि अनेक प्राणीमित्राने अनेक संघटनांनी त्याची दखल घेतली. त्या व्हिडिओमध्ये जे 2 स्टाफ होते 2 मुलं होती तो एक मुलगा त्या डॉगला फार मोठ्या प्रमाणात मारहाण करत होता, लाथ म्हणजे मुख्याने मारहाण करत होता आणि दुसरा जो होता तो त्याचा व्हिडिओ व्हायरल करत होता, म्हणजे व्हिडिओ घेत होता आणि तो नंतर त्यांनी व्हायरल केला. ही घटना निषेधार्ह आहे कारण सोशल मीडिया आजच्या जगामध्ये एवढी पॉवरफुल आहे की ह्या सोशल मीडियामध्ये असे व्हिडिओ ताबडतोब व्हायरल केले जातात आणि तसे ते व्हिडिओ व्हायरल झाले. व्हायरल झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी पासून म्हणजे सगळ्यांनीच सेक्रेटरी लेवलला सुद्धा अनेक लोकांनी त्याची दखल घेतली आणि ही दखल घेतल्यानंतर मी स्वतः ह्या भागाचा आमदार म्हणून या ठिकाणी आलो. आज पोलिसांना मी विनंती केली होती, पोलीस या ठिकाणी आले. आमचे ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री डुंबरे साहेब यांना मी विनंती केली की फक्त NC त्याच्यावर झाली होती, कारण पोलिसांकडे जेव्हा तक्रार करण्यात आली तेव्हा फक्त ते NC कलम होते, त्यावेळेस तो व्हिडिओ वगैरे एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला नव्हता. परंतु आता ह्या प्राणीमित्रांची दखल घेऊन, लोकप्रतिनिधी म्हणून माझी दखल घेऊन आणि जे ह्या डॉगचे ओनर आहेत त्यांची कंप्लेंट घेऊन आज पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस स्टेशनला FIR दाखल करायला सांगितलं, जेणेकरून भविष्यामध्ये ठाणे काय कुठेही हे प्राणी प्राण्यांवर अशा प्रकारचे अन्याय किंवा अत्याचार करायचा प्रयत्न कुणीही करणार नाही. आमचं एकच म्हणणं आहे की जास्तीत जास्त शिक्षा ह्या ज्यांनी असं कृत्य केलं त्यांना घडायला हवी, परंतु ते ज्यांनी घडायला त्यांच्यावर तर FIR होईल, परंतु जे मालक आहे त्यांच्यावर सुद्धा काही ना काही कारवाई करणं गरजेचं आहे. करून आमचे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत शिरोडकर त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी कुठलीही परमिशन घेतली नाही, कारण ते खाद्य विकतात. तर खरं तर फूड अँड ड्रग डिपार्टमेंटची परमिशन महापालिकेची त्यांनी घ्यायला पाहिजे, तीही त्यांनी घेतली नाही. आणि पशूंचा वापर जर त्या पेट क्लिनिकमध्ये होत असेल तर पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांचीसुद्धा परमिशन घेणं गरजेचं आहे, तीही घेतली गेलेली नाही. त्यामुळे ताबडतोब महापालिकेच्या वतीनं त्यांना नोटीस काढून ह्या दुकानाला सील करायची मी मागणी केलेली आणि त्या पद्धतीनं महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी बोललेलो आहे. त्यामुळे प्राणी मित्रांनी घाबरून जायची किंवा अजूनही काळजी करायची गरज नाही, हे मुख्यमंत्र्यांचं ठाणं आहे आणि या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये अशा जर प्राणी संघटना एकत्र येत असतील आणि कुठलं निवेदन देत असतील तर नक्कीच मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली आहे. मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे आणि त्या जे आरोपी आहे त्यांच्यावर FIR दाखल करून ह्या दुकानाला सील करायची मी विनंती केली आहे. ती विनंती महापालिकेनं आणि पोलिसांनी मान्य केली. त्यामुळे कुठेही भविष्यामध्ये ठाण्यातच काय कुठेही प्राण्यांवर मुक्या जनावरांवर अत्याचार जे हे काही लोक करण्याच्या मनस्थितीमध्ये त्याचे व्हिडिओ व्हायरल करतात त्यांना एक प्रकारचा धडा शिकवायला मी या ठिकाणी आलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.